बापूजी, जगाचे महात्मा, भारताचे राष्ट्रपिता, आपल्या सर्वांच्या घराघरातील बापूजी, मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. आणि याच दिवशी लालबहादूर शास्त्री यांचीही जयंती असते. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, पूर्व प्राथमिक विभागाचे विभाग प्रमुख विजयलक्ष्मी हाके, ज्येष्ठ शिक्षिका अर्चना गोरे, डॉक्टर विठ्ठल मोरे व संगीता लोखंडे हे प्रतिमांचे पूजन करीत आहेत. आपणही सर्वजण या महापुरुषांना वंदन करूया. महात्मा गांधीजींना वाचनाची खूप आवड होती. त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. स्वच्छतेची सुद्धा आवड होती. आयुष्यभर त्यांनी अहिंसा, स्वावलंबन व शिस्तीचे धडे गिरवले. आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा स्वावलंबन व शिस्तीचे धडे गिरवण्यासाठी, त्यांचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी, वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले गेले. स्पर्धाही घेण्यात आली. पाहूयात तर मुख्याध्यापिका जाधव मॅडम काय सांगतात ते. नेहमी खरं बोलत असे. आणि त्यांचं हस्ताक्षर म्हणजे ते इतके महान व्यक्ती होती पण त्यांचं हस्ताक्षर मात्र चांगलं नव्हतं. पण त्यांचा अट्ठास असायचा की माझं जरी नसलं तरी इतरांचं हस्ताक्षर हे सुंदर वळणदार असावं. कारण हस्ताक्षरावरून व्यक्ती कशी आहे याचं जजमेंट केलं जातं. म्हणून आपण आपल्या शाळेतर्फे हस्ताक्षर स्पर्धा घेतली. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे जरी आपलं ऑनलाईन चालू आहे, आता फडा आणि खडू याच्याशी आपली दोस्ती थोडीशी कमी झाली आहे, पण ऑनलाईन चालू आहे तरीसुद्धा जे हस्ताक्षर स्पर्धेमध्ये भाग घेऊन जे इतकं सुंदर हस्ताक्षर मुलांनी पाठवलेलं आहे त्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवूया. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं महान व्यक्तिमत्व म्हणजे लालबहादूर शास्त्री. लालबहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांनी आपल्या देशासाठी खूप विकासाच्या योजना आणल्या. शेतकऱ्यांसाठी व सैनिकांसाठी त्यांनी खूप भरीव कार्य केलं. त्यांनी घोषणा दिली होती, ऐकूयात तर ती घोषणा. जय जवान जय किसान. आणि आपल्या मुलांची भाषणे. स्पीच ऑन लालबहादूर शास्त्रीजी. लालबहादूर शास्त्रीजी वॉज बॉर्न ऑन 2 ऑक्टोबर 1904 इन उत्तर प्रदेश. लालबहादूर शास्त्री वॉज सेकंड प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया. फादर्स नेम वॉज शारदा प्रसाद एंड हिज मदर्स नेम वॉज राम दुलारी देवी. ही वॉज the second prime minister of independent India. He was married to Lalita Devi in 1928. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान बनल्यानंतरची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. लाल बहादूर शास्त्री आणि त्यांचे साथीदार गावाचे रेखदेख करण्यासाठी निघाले होते. चालता चालता लाल बहादूर शास्त्री यांच्या पायाला दगड लागले. रक्त वाहत होतं. त्यांच्या एका साथीदारांनी डॉक्टरला फोन लावून बोलवले. डॉक्टर आले, उपचार केले. पति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान. दी हमें आजादी बिना खड़ग बिना डाल. साबरमती के संत तूने कर दिया कमाल. रघुपति राघव राजा राम.
रघुपति राघव राजा राम जय राम पतित पावन सीता।